मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य क सरकारी कर्मचाऱ्यांकरता आणखी एक महत्त्वाचा जी आर सरकारने काढलेला आहे त्यामध्ये काय सांगितलेले आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत पहा दिनांक बावीस सप्टेंबरला निघालेला हा जी आर आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजेचे रोखीकरण अनुदय असल्याबाबतचा हा जी आर आहे ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी बावीस सप्टेंबरला काढलेलं आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा जिल्हा परिषदेतील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई म्हणून दिनांक सात आठ एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून वर्षाला पंधरा दिवस एवढी अर्जित रजा देण्याबाबतचा निर्णय संदर्भीय दिनांक तीन बारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या शासन निर्णयान्वे घेण्यात आला आहे तसेच वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक सहा बारा एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णय अन्वे दीर्घ सुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींना अनुदेय असलेल्या एकूण वीस दिवस अर्धवेतनी रजाऐवजी प्रत्येक कॅलेंडर वर्षात दहा दिवस अर्जित रजा अनुदेय करण्यात आली असून अशा अर्जित रजेचे अर्धवेतनी रजेऐवजी अनुदेय करण्यात असलेल्या रोखीकरण अनुदेय नाही त्यामुळे वित्त विभागाच्या उत्तर दिनांक सहा बारा एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णय अनुवे मंजूर करण्यात आलेल्या अर्जीत रजिस्टीकरण व अनुदय नसल्याचे संदर्भातील क्रमांक पाच येथील पत्रान्वे क्षेत्रीय यंत्रणांना कळविण्यात आले आहे परिणामी वित्त विभागाचा दिनांक सहा बारा एकोणीसशे शहाण्णवच्या उक्त शासन निर्णय तसेच त्या आधारे क्षेत्रीय यंत्रणांना वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश विचारात घेऊन उक्त दिनांक तीन बारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या शासन निर्णया जिल्हा परिषदेतील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई म्हणून अनुदेय करण्यात आलेल्या अर्जित रजेचे रोखीकरणाचा लाभ देण्यात येत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना सेवानिवृत्तीच्या वेळी सदर अर्जित रजेचे रोखीकरण अनुदेय आहे किंवा कसे याबाबत अनेक जिल्हा परिषदेमध्ये संभ्रम आहे काही जिल्हा परिषदेमार्फत माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना सेवानिवृत्तीच्या वेळी अशा संचित अर्जित रजेचे रुपीकरण दिले जाते तर काही जिल्हा परिषदेकडून रोखीकरण दिले जात नाही सेवानिवृत्तीच्या वेळी अशा अर्जित रजेचे रोखीकरण न दिल्यामुळे मान्य न्यायालयात विविध याचिका दाखल झालेल्या आहेत त्यामुळे सर्व जिल्हा परिषदेत समान कार्यवाही व्हावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या पहा परिपत्रकामध्ये जिल्हा परिषदेतील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई म्हणून पंधरा दिवस एवढी अर्जित रजा देण्याबाबत निर्णय ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयाने घेण्यात आला आहे तसेच यासाठी होणारा खर्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या पगार व भत्ते यावर होणारा खर्च ज्या लेखा शीर्षकातून भागविला ले जातो त्या लेखा शीर्षकाखाली टाकाव्या टाकण्यात यावा व तो त्यासाठी करण्यात आलेल्या आर्थिक वर्षाच्या तरतुदीत अधीन राहून करावा म्हणजेच असं की मित्रांनो आता जिल्हा परिषदेतील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्याची भरपाई म्हणून शासनाने या निर्णयाद्वारे अर्जित रजेचे के लकीकरण केलेले आहे धन्यवाद तर हा सविस्तर जी आर आपण इथं दाखवत आहो सविस्तर जी आर मित्रांनो आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद